देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकट असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या नमाज घरी अदा केली. याप्रसंगी खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे यांनी सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आभारही मानले. तसेच शांतता ठेवण्याचं आवाहन देखील केलं. याप्रसंगी संदीप पाटील गुर्धे, अब्दुल कलाम, सलीम बेग, सय्यद जावेद, अशफाक शाह आणि समस्त हिंदू मुस्लिम बांधव यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि आभार मानलेत. विनायक लंबे, ठाणेदार पोलीस स्टेशन खल्लार, आपले पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील मुस्लिम बांधवांनी जी आमच्या सूचनाप्रमाणे आपल्या घरीच राहून नमाज अदा केली आहे त्यामुळे त्यांचे आभार. त्यांना बकरीदच्या सर्वांना शुभेच्छा आणि असेच पोलीस प्रशासन असेच कार्य करावे असे मी आवाहन करतो. धन्यवाद. माझं नाव सलीम बेग, ग्रामपंचायत सदस्य खल्लार. 2 साल से कोरोना के वजह से सारी जनता परेशानी में है और ये जो हमारा आज ईद है, ईद आज हमने सब मुसलमान भाइयों ने ईद को दिली मुबारकबाद और हिंदू भाइयों को भी हमारी दिली मुबारकबाद. हम सब भाइयों ने हमारे घरों के अंदर हमारी नमाज़ें अदा की और हिंदू मुस्लिम सब हमारी हमारे गांव के अंदर सब एकता की वजह से और अमन और शांति और ऐसा पूरे हिंदुस्तान के अंदर भी हमारा अमन और शांति. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधि नाशिर शाह, अमरावती. सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट.